हॅलो फ्रेंड्स, सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण उन्हाळ्यासाठी खास 3 वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये रिफ्रेशिंग असं पौष्टिक ताक करणार आहोत. चला तर मग जाऊया माझ्या किचन मध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती. सुरुवातीला आपण करूया काकडीचं ताक. मी एक चांगली मोठी कोवळी काकडी साल सोलून घेतलेली आहे. इथं या काकडीची साल चांगलीच जाड होती, त्यामुळे मी काढून टाकली. तुमच्याकडे छान पातळ सालीची काकडी असेल तर सालं नाही काढली तरीही चालेल. काकडीचा मागचा पुढचा देठ काढून त्याची चव पहा. कडसर असल्यास ती काकडी अजिबात वापरू नका. आता या काकडीच्या ओबडधोबड फोडी करून घेऊया. ताक करण्यासाठी इथं मी सिरामिकच्या बरणीत घरचं ताजं घट्ट दही लावलेलं आहे. शक्यतो विकतच्या दह्याऐवजी घरचं मधुर दही वापरा. हे असं तार न आलेलं घट्टसर दही घरच्या घरी कसं लावायचं हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सह छानसं दही कसं लावायचं याचा व्हिडिओ मी नक्की शेअर करेन. मिक्सरच्या भांड्यात आपण काकडीच्या फोडी, 15-20 पुदिन्याची पानं, एक लहानसा आल्याचा तुकडा आणि एक लहान हिरव्या मिरचीचा तुकडा घालणार आहोत. आलं आणि मिरचीचं प्रमाण अगदी कमी ठेवा, नाहीतर ताक जळजळीत होईल आणि घशाला आणि पोटाला फार त्रास होईल. 1 टीस्पून भाजलेले जिरे घातलेले आहेत. 1 मोठी वाटी भरून दही, 1/2 टीस्पून काळं मीठ आणि 1/2 टीस्पून साधं मीठ घालायचं आहे. मिठाचं प्रमाण तुमच्या टेस्टनुसार कमी अधिक करू शकता. आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यातून 3-4 मिनिटांसाठी फिरवून घ्यायचं आहे. पाणी घालायची आवश्यकता नाही, कारण काकडीला स्वतःचं भरपूर पाणी सुटतं. आणि आपलं फेसातं, पाचक, पोटाला थंडावा देणारं काकडीचं ताक तयार आहे. तुम्हाला आवडत असतील तर सर्व्ह करताना यात बर्फाचे खडे घातलेत तरीही चालेल. मी फ्रीजमधलं अतिशय चिल्ड दही वापरलं होतं, त्यामुळे बर्फ घालायची मला गरज वाटली नाही. यानंतर करूया गोंडस गुलाबी बीटरूटचं ताक. त्यासाठी इथं मी एक बीटरूट स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि ही निसर्गाची किमया बघा. बाहेरून हे कंद जितकं रखरखीत दिसतं त्याहून कैक पटीने अधिक रसरशीत ते आतून दिसतंय. आणि मनाला भुरळ घालणारा याचा तो गडद गुलाबी नैसर्गिक रंग तर बघा. बीटरूटच्या साली काढून त्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत. बीटरूटच्या बारीक फोडी, 15-20 ताजी कढीपत्त्याची पानं, 1 छोटासा मिरचीचा तुकडा, 1/2 टीस्पून साधं मीठ, 1/2 टीस्पून काळं मीठ आणि 3-4 चमचे पाणी घालून बीटरूटची गंधासारखी गुळगुळीत पेस्ट वाटून घ्यायची आहे. आता या पेस्टमध्ये घालायचं आहे 1 वाटी भरून दही आणि 1 टीस्पून धणाजिरा पावडर. आणि मिक्सरमधून 2-3 मिनिटं फिरवून घ्यायचं आहे. आणि अतिशय आकर्षक असं नैसर्गिक गुलाबी रंगाचं फेसाळतं पौष्टिक बीटरूटचं ताक तयार आहे. यानंतर आपण करणार आहोत पालक कोथिंबीरीचं ताक. त्यासाठी इथं मी पालकची 20-22 कोवळी पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि मोठभर ताजी हिरवी कोथिंबीर सुद्धा छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता मिक्सरच्या भांड्यात पालक, कोथिंबीर, एक अगदी लहान हिरव्या मिरचीचा तुकडा, थोडंसं आलं आणि 3-4 चमचे पाणी घालून या सगळ्याचं गंधासारखं गुळगुळीत वाटण करून घ्यायचं आहे. इथं पुन्हा एकदा लक्षात असू दे, आलं आणि मिरचीचं प्रमाण अगदी बेतास ठेवायचं आहे, नाहीतर ताक जळजळीत होईल. आता या हिरव्या वाटणात 1 वाटी भरून दही, 1 टीस्पून चाट मसाला, 1/2 टीस्पून साधं मीठ आणि 1/2 टीस्पून काळं मीठ घालून हे सगळं मिश्रण 2-3 मिनिटं मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं आहे. आणि आपलं पालक कोथिंबीरीचं हिरवंगार पौष्टिक फेसाळतं ताक तयार आहे. अशा पद्धतीने तुमच्या इमॅजिनेशननुसार आणखीन वेगवेगळे कॉम्बिनेशन्स तुम्ही ट्राय करा, जेणेकरून या उन्हाळ्यात मुलांना आणि घरच्या इतर मंडळींना सुद्धा वेगवेगळ्या भाज्या आणि कंद स्किलफुली खाऊ घालता येतील. आणि मी इथं तुम्हाला ताकाचे 3 प्रकार करून दाखवले, त्यातला तुम्हाला सगळ्यात जास्त कुठला प्रकार आवडला ते सुद्धा कमेंट करून कळवा बरं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक आणि शेअर करा. आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय.